जर मी हा कांदा बुक्कीनी के झाला यस चुरलेली नाचण्याची भाकरी आहे, हा मी फोडलेला कांदा आहे, गुळ चिकन आणि आहे माझा सेटअप। माझं नाव राहुल सावंत। कांदा बुकीनच फोडावा लागतो, भाकरी चुरूनच खावी लागते, ताटाला वटकण लावून जेवायला लागतं, रस्सा भुरका मारूनच प्यायला लागतो, हाडं जी असतात म्हणजे नळी चॉप्स ते फोडूनच खायला लागतात, आणि हे सगळं झाल्यानंतर न विसरता ढेकर मात्र द्यायला लागतं। वेलकम बॅक टू माय चॅनल। आपण आलेलो आहोत कोल्हापूर मध्ये आणि कोल्हापुरात 7-12 एक खूपच वेगळा विषय, नादच खुळा असा एक विषय आहे। आणि आज मी आलेली आहे 7-12 या जागी। मी इथे पाऊल ठेवला म्हणजे हे बघा तुम्ही, मी आता पंगत विभाग हा अशा हा विभाग आहे जिथे मी आता उभी आहे। चूल नाही तर चुलींवरती आता जेवण बनवणं चालू आहे। तर आपण इथल्या मालकांना आधी भेटूया आणि त्यानंतर आपण जागाही बघूया आणि त्याच्यानंतर आपण मस्त जेवूया। सर्वात आधी आपण बघूया ही जागा कशी बनवली आहे ते। हा आहे एंट्रन्स ज्याच्यावरती सुंदर दिवे लावलेले आहेत, कंदील सगळीकडे दिसतात, अगदी छान असा डिम लाईट आहे सगळीकडे दिव्यांचा। हे आहे आपलं तुळशी वृंदावन, हे दोन विभाग आहेत सीटिंगसाठी। आणि आता जाऊया एंट्रन्सकडे। एंट्रन्सकडे आहे ही छान अशी बैलगाडी, मस्त एंट्रन्सलाच फील येतो अगदी असा शेतात आल्यासारखा। आणि त्याच्यानंतर आहे हा वेटिंग एरिया जो खूप युनिक पद्धतीने बनवलेला आहे आणि इथे संध्याकाळची कीर्तनही होतात त्याच्यासाठी हे स्टेज बनवलेलं आहे। इथे शक्यतो भारतीय बैठकच आहे आणि प्रत्येक टेबलवरती तांब्या आणि फुलपात्र तुम्हाला दिसतील पाणी पिण्या साठी। आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला दिसेल म्हणजे मिठा बरोबरच वटकण हे प्रत्येक टेबलवरती असतं। हात धुण्यासाठी पण यांचा हात धुण्याचा जो विभाग आहे तो अगदी आपल्या गावाकडे असतो तसा आहे। इथली खासियत आहे पिवळा आणि काळा रस्सा आणि 10 प्रकारच्या भाकऱ्या। आता जाऊया स्वयंपाकगृहात। 10 प्रकारच्या भाकरी मिळतात, ज्वारी, बाजरी, मक्का, तांदूळ, नाचणा, कळना, शाळू अशा वेगवेगळ्या 10 प्रकारच्या भाकरी माझ्याकडे मिळतात आणि त्याही समोर लाईव्ह असतात। 7-12 हे नाव का? मी ॲक्च्युली हॉटेल इंडस्ट्रीमध्ये यायच्या अगोदर तहसीलदार ऑफिसला 7-12 लिहायला होतो। म्हणजे माझ्या यशाच्या पाठीमागं जर सगळ्यात मोठा कशाचा हात असेल तर त्या नावाचा। या व्यवसायात येत असताना एक ठरवलं होतं की आपण एखादं हॉटेल काढलं तर नाव त्याला असं हटकी द्यायचं जे जगामध्ये कुठं नसेल। कोल्हापूर म्हणजे खाद्य पंढरी समजलं जातं। आता या खाद्य पंढरीमध्ये एखादी नवीन वस्तू चालू करणं किंवा नवीन प्रोडक्ट लॉन्च करणं म्हणजे खूप मोठी रिस्क होती। पण ॲक्च्युलीमध्ये माझी सासरवाडी सोलापूर साईडची होती तर त्या साईडला ते काळं मटण, काळा पिवळा रस्सा, भाकरी चुरून घेऊन खाणं ही कॉन्सेप्ट फार असायची आणि तीच थोडीशी आता इकडं तांबडा पांढरा रस्सा तर अक्षरशः बाजार झाला, गल्ली बोळतनं झाला, सगळं झालं। मग काहीतरी वेगळं करायचं म्हणून त्या प्रोडक्ट घेऊन आलो आणि ते लोकांना इतकं आवडलं। कारण माझी जी फूड क्वालिटी आहे ती जर ACमध्ये तुम्हाला खायला दिली तर अजिबात आवड नाही। त्याला साजेसा ॲम्बियन्स पाहिजे, म्हणजे सराउंडिंग पाहिजे, वातावरण पाहिजे। तारवलेली जमीन असेल, घोंगड्यावर बसून खायचं, कांदा बुक्कीनं फुळून खायचा, मांडी घालून खायचं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या ना ह्या हळूहळू लुप्त होत चालले। कारण आता मामाच आला RCC जंगलात राहिला त्यामुळे सुट्टीला मामाकडे जायला राहिलंच नाही। त्यामुळे तीच संस्कृती, जी संस्कृती आपली मराठी संस्कृती आहे, महाराष्ट्रीयन संस्कृती आहे, ह्याला खूप मोठा इतिहास होता आणि इतिहासाबरोबर आयुर्वेदाचा बेस होता तर तोच बेस पकडून आम्ही परत या इंडस्ट्रीमध्ये तो प्रवाह घेऊन आलो। ती वस्तू ज्या त्या पद्धतीनं खाल्ली तर त्याची चव आणखी दुप्पट वाढते। जसं की भाकरी चुरून खाणं असेल, कांदा बुक्कीनं फोडून खाणं असेल किंवा ते रस्सा ताटानी पिणं असेल। आता आपण हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये गेलो की तो स्पूननी जो रस्सा पितो त्याला ॲक्च्युली तशी मजा येत ना जी आपण भुरका मारून गावी प्यायचो त्याला। माझा कॉपीराईट ब्रँड आहे आणि कॉपीराईट ब्रँड आहे ते आहे, पण बरेच हॉटेल व्यावसायिक कॉपीराईट घेतात, पण मी महाराष्ट्रातला एकमेव हॉटेल व्यावसायिक आहे ज्यानं ह्या डिझाईनचं पेटंट घेतलं। मी नाचणीची भाकरी बनवत आहे
की आतापर्यंत बाजरीची भाकरी थापलेली आहे पण मी चटणीची कधी नाही थापली. लेट्स ट्राय. नॉट बॅड, नॉट बॅड. भाकऱ्या बनवतात त्या दिवसाची भाकरी झालेली आहे आणि बाजऱ्याची भाकरी पण तयार झालेली आहे आणि माझा आता ताट रेडी होत आहे. तर आपण भेटूया टेबलवर. वरची एम्प्टी थाळी म्हणजे शेअरिंग. एम्प्टी शेअरिंग. हां, हे काळा मटण खरडा मटण म्हणजे स्पेशल थाळी. काळा पिवळा असा आता आम्ही देतोय. इथं चिकन काळं आणि पिवळं, मटन स्पेशल काळं आणि पिवळं, आणि आता ह्याच्यात येणार आहे रस्सा. त्याच्यानंतर मी सांगते तुम्हाला चव कशी आहे. ती फुलासारखी जी एक टोपली आलेली आहे त्यात वेगवेगळे रंग आहेत. ही आहे आपली नाचणीची भाकरी, ही आहे ज्वारीची आणि ही बाजरीची. बघितलं कसल्या पातळ आहेत. आता थापताना आपण बघितलंच आहे. उस्करून खायच्या आलो. आता पहिला मी माझा कांदा बुक्कीने फोडायचा. ओके, आज जर मी हा कांदा बुक्कीने फोडला तरच मी ही थाळी म्हणणार की आय डिझर्व इट. काही एक कारण आहे प्रत्येक रूलच्या मागे, त्याच्यामुळे आपण फॉलो केलाच पाहिजे. झाला येस. तुम्ही चुरून देताय. ओके, ही चुरलेली नाचण्याची भाकरी आहे. हा आम्ही फोडलेला कांदा आहे आणि खरडा चिकन आणि काळं चिकन आणि आता पिवळा रस्सा. काळा रस्सा, काळा रस्सा हा चुरण्यासाठी आता भाकरीवरतीच टाकलेला आहे. मीठ ठेवलेलं असतं वाटीत प्रत्येक टेबलवरती. तसं हे तीन ठेवलेले आहेत आणि हे आहे मी केले सिलेक्ट केलेलं वटकण आणि ते मी आता ठेवत आहे याच्याखाली. बरोबर, आता सुरुवात करायची आहे. हा आहे माझा सेटअप. सुरू किया जाय. भाकरी चुरायची आहे. हा आहे पहिला आपला नियम. असला गरम गरम रस्सा आहे. हा आहे काळा रस्सा. थोडं गरम आहे पण काय मस्त वास येतो. मी थांबू शकत नाही. तुझा रस्सा मी टेस्ट करणार आहे. तुझा काळा रस्सा खरंच तिखट आहे पण त्यांनी आता आय थिंक माझी रिॲक्शन बघून लगेच गुळ आणि शेंगा आणून ठेवलेल्या आहेत. बरं, आता मी याची चव घेणार आहे. आपलं जे काळं मटण आहे त्याची करपवून वाटप केल्यानंतर हा काळा मसाला म्हणतोय. मस्तच आहे का. खीर लापशी आहे का. पिवळं मटण पण एकदम असं मस्तच लाईट आहे आणि एकदम मऊ आहे. आणि ते आता मी या भाकरीवरबर आणि त्याच्याबरोबर चुरून खाणार आहे. आता या रस्सा त्याच्यावरती टाकलाय तर भाकरी इतकी मस्त आपोआप चुरल्या जाते. मऊ मऊ लापशी मी किती दिवसांनी खाणार आहे आणि शेंगदाणे आणि गुळ पण मी किती दिवसांनी असे जेवताना खाणार आहे. मी ज्वारीची भाकरी घेणार आहे. माझं वटकण मी खाणार आहे. मी चिकन बरोबर गरम गरम पिवळा रस्सा येत आहे याच्यासाठी. बास काळा खूपच तिखट आहे. पिवळा जरासा माइल्ड आहे. जर तुम्हाला खूप तिखट नसेल समज तर पिवळा रस्सा चुरून खा आणि ते सुद्धा मी म्हणेन ज्वारीची भाकरी. मला एवढं तिखट लागलंय. मी थोडीशी सोलकडी पिणार आहे. आता म्हणजे मला डेकर ऐकू येत आहेत म्हणजे सगळे नियम पाळतात. ज्यांचं जेवण झालेलं आहे ते अगदी प्रामाणिकपणे डेकर देत आहेत. पिवळा रस्सा नुसता प्यायला पण खूप छान लागतं. आणि काळा म्हणजे झटका. हे काळं मटण आणि चिकन जे आपण बघतो ते खोबरं आणि नारळ अगदी काळा करपूस तोपर्यंत भाजून मग त्याचं त्याची ही ग्रेव्ही बनवतात. म्हणजे ते वाटप आणि मग त्याच्यानंतर ही ग्रेव्ही बनवतात. भाजण्याचा एक जो फ्लेवर आहे तो बरोबर या रस्स्यात उतरलेला आहे. त्याच्यामुळे ती चव वेगळी वाटते. सगळे मसाले एक नसतात ना, जरा वेगळं आहे. आणि मला खरंच छान वाटलं की आपण नेहमी म्हणतो कोल्हापूरला चालली आहेस, कोल्हापूरला चाललायस तांबडा पांढरा रस्सा. अरे वाहतो का तांबडा पांढरा रस्सा खाण्यात. मला आता वाटतं इथून पुढे आपण असं पण म्हणू शकतो की पिवळा आणि काळा रस्सा आता तू खाऊ शकशील सातबाराला जाऊन.
आणि खरंच वेगळं आहे. इट इज स्पेशालिटी ऑफ इन इट्स ओन वे. इंद्राणी भात आता ट्राय करणार आहोत, पण पहिला रूल नियम फॉलो करा. हा भात असं चकाकतोय आणि म्हणून मी त्यांना विचारलं तर ते सांगतायत की ह्या भाताला इंद्रायणीला ते तेलाची, लसणाची आणि जिऱ्याची अशी एक फोडणी देतात आणि म्हणून ही अशी चकाकी मला दिसते आणि एकदम त्याचं टेक्स्चर पण असं एकदम सिल्की आहे. बोटं पण चमकत आहेत. ब्रिलियंट ब्रिलियंट. जसं त्यांनी म्हणलं तसं लसणाची टेस्ट येते. मी नुसता कोरडा खाऊन बघ. मस्ट ट्राय यार. एवढे ढेकर मला ऐकू येत आहे. किती लोकांची जेवणं संपतात हे आपल्याला कळतंय. माझं पण संपत आलंय जेवण आता. त्याच्यामुळे मला पण ढेकर दिल्याशिवाय इथनं निघता येणार नाहीये. सगळे नियम फॉलो केले तर हा शेवटचा नियम पण फॉलो केला पाहिजे. मला एकदम तो छान असा नारळ आणि कांदा हा भाजतात काळा असतोपर्यंत आणि मग त्याच्यानंतर त्याचा वाटप होऊन हा रस्सा बनतो. दॅट इज व्हॉट इज ब्लॅक, काळा रस्सा, ब्लॅक वाटप. पण त्याचा अरोमा वेगळाच आहे. छान टेस्ट आहे, एक्सक्लुसिव्ह आहे. एखादा खडा मसाला मधला एखादी गोष्ट जरा जास्ती कमी जास्ती असते आणि त्याच्यावरनं आपल्या मसाल्यांची सगळ्यांची गरम मसाल्यांची वगैरे टेस्ट बदलत असते. पण काळा मसाला हा खूप वेगळा आहे आणि तो तुम्हाला ह्या खड्या मसाल्यांवरती डिपेंड नाही करत तर खोबरं आणि कांद्याच्या भाजण्यावरती डिपेंड करतो. आज मला ढेकर द्यायला अजिबात लाज वाटणार नाहीये, कारण की आपण सुरुवातीलाच ऐकलेलं आहे ढेकर देऊनच इथं निघायचं आहे. पण अजून मला ढेकर आलेला नाहीये कारण अजून माझं जेवण संपलेलं नाहीये. पचन केलीये, सोलकडी आहे. असेल एवढं नॉनव्हेज खाताना तुम्हाला तुमची पाचक शक्ती वाढवायची असेल तर मस्त अशी गार थंड सोलकडी कुछ मीठा हो जाय सेगमेंट मध्ये आहे आपल्याकडे. शेंगदाणे आणि गुळ, लापशी, असं एखादा वाड्यात बसल्यासारखं मला वाटतंय. थंड गार असा फ्लोअर आहे सारा. वेगळ्या दृष्टिकोनातनं जर तुम्ही बघितलं व्हॉट एव्हर इंटिरियर्स हॅव डन, फूड वाईज असू दे, इंटिरियर वाईज असू दे, लुक वाईज असू दे, सगळ्याच बाबतीत त्यांनी खूप छान असं डिझाईन केलेलं आहे. आणि ऑफकोर्स डिझाईन एवढं छान केलेलं आहे कारण आपण ऐकलं की या जागेचं डिझाईनचं पेटंट त्यांच्याकडे आहे. सो ऑफकोर्स इट इज खास. सात बाराला आल्यानंतर मॅक ला नक्की भेटा. मॅक इज ऑल्सो व्हेरी स्वीट. मॅक सांग याला लाईक शेअर सबस्क्राईब. नाही खूप गर्दी आहे ना, त्याला अटेंड करायचं आहे सगळ्यांना. सो मॅक आणि मी सायनिंग ऑफ. बाय, वी लव्ह यू ऑल.